राज्यात नुकतंच कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागलाय. यात भाजपचा गड असलेल्या कसब्याला मवियानं सुरुंग लावलाय. या निकालानंतर भाजपच्या पराभवाची कारणं माध्यमांमध्ये चर्चिली जात आहेत. अशात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी धंगेकरांचं कौतुकही केलं. याचवेळी त्यांनी एक विधान केलं ज्यामुळं राजकीय विश्वात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काय आहेत शरद पवारांचं विधान? राज्यातील राजकीय वारं खरंच बदलणार का? जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात. कसबा पोटनिवडणुकीचा निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरण आगामी काळात बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच जनतेला बदल हवा आहे, बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट करताना काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे असं विधान शरद पवारांनी केलं. कसब्याच्या निकालानंतर धंगेकरांसोबत झालेल्या भेटीनंतर ते बोलत होते. पवारांच्या याच विधानामुळे राज्यातील राजकीय समीकरण लवकरच बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पवारांच्या विधानाला विशेष कारणही दिसून येतो. तो म्हणजे आधी पदवीधर निवडणुकीत अमरावती व नागपूरमध्ये झालेला भाजपचा पराभव, त्यानंतर 28 वर्षांपासून गड असलेला कसबा मवियानं ढासळून लावला. खरं तर आगामी महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशात राज्यात मवियाला मिळणारा यश, शरद पवारांचे सूचक विधान यामुळे राजकीय वारं बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र राजकारणात अंतिम सत्य निवडणुकीचा निकाल असतो, त्यामुळे पवारांचे विधान आणि खेळी राज्यातील राजकीय वातावरण बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कसब्याच्या पराभवानंतर खरंच राज्यातलं समीकरण बदलणार का? आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.